श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेष मध्ये आपण ऐकणार आहात, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपला आहार विहार कसा असायला हवा याविषयी केलेलं विवेचन. श्रोते हो, कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं आवश्यक आहे. शरीराची प्रतिकार शक्ती चांगली असेल तर कोरोनाच काय कोणताच साथीचा रोग आपल्यासमोर टिकाव धरू शकणार नाही असं वैद्यकशास्त्र सांगतं. प्रतिकार शक्ती म्हणजे बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत क्षमता. शरीराची प्रतिकार शक्ती ही अनेक बाबींवर अवलंबून असल्यानं ती कमी जास्त होत असते. अतिश्रम, आहार वेळेवर नसणं, चुकीचा आहार, झोप पुरेशी न घेणं या सगळ्या बाबी रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरतात. मोसमी फळं, भाज्या, पोळीभाजी, त्यातही पालेभाज्या आणि ताक असा आहार वेळेत घेतला आणि पुरेशी झोप घेतली तर शरीराच्या प्रतिकाराच्या क्षमतेत वाढ होते. प्रतिकार शक्ती म्हणजे शरीरात वेगवेगळी प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्व म्हणजे व्हायटमिन्स यांचं प्रमाण व्यवस्थित असणं. कोणतंही औषध न घेता विषाणू किंवा जीवाणूंना निष्प्रभ करण्याची शरीराची शक्ती. जेवणाच्या वेळांचं पालन करणं, मोकळ्या शुद्ध हवेत व्यायाम करणं, प्राणायामाद्वारे फुफ्फुसातील शक्ती वाढवणं, किमान 6 तासाची शांत झोप घेणं यामुळे टिकून राहते. सध्याच्या धावपळीच्या ताणतणावाच्या ओझ्याखाली जगत असताना आपण जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यातून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आपण आजारी पडतो. हेच आजारी पडणं टाळायचं असेल, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर आयुर्वेदानं आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. ऐकूयात याच संदर्भात वैद्य अतुल मुजुमदार यांचा सल्ला. आपण कोरोनासारख्या आजारांना सामोरं जातोय. आयुर्वेदात आहाराच्या अनुषंगाने त्यात एक महत्वाचा मुद्दा आला आहे, सहभोजनाने संक्रामक व्याधी पसरतात. याचा अर्थ असा आहे की बाधित व्यक्ती बरोबर स्वच्छता न पाळता जर सहभोजन केलं, विशेषतः मांसाहार करताना ते स्वच्छ न धुतं वापरलं, शिवाय पदार्थ खाल्ले, उष्ट खाल्ले एकमेकांचं किंवा एकत्र एकाच ताटात जेवलो, तर या अस्वच्छ सवयींमुळे असे संक्रामक आजार एकमेकात पसरतात आणि काही चांगल्या सोप्या उपायांनी सवयींनी हे टाळणं शक्य आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीला आयुर्वेदानुसार पथ्य ही संकल्पना फार काटेकोर पाळणं याला खूप महत्व दिलं पाहिजे आपण, आणि त्यानुसार मनुका, बदाम, ऋतूनुसार उपलब्ध फळं आपण खाल्ली पाहिजे. पण प्रमेही व्यक्ती असतील किंवा ज्यांना डायबिटीस, रॅन्डम शुगर 200 mg/dL हून जास्ती आहे, त्यांनी काही कफवर्धक फळं जसं की केळ, आंबा, द्राक्ष, पेरू, सीताफळ टाळलं पाहिजे आणि फळांचे रस किंवा पातळ पदार्थही जास्ती प्रमाणात त्यांनी घेऊ नये. पण पपई, पेरू, डाळिंब, सफरचंद, पेर अशी गरजेनुसार ऋतूनुसार उपलब्ध फळं खावीत. शक्यतो शाकाहार याचा अवलंब करावा, नसल्यास किमान रात्री तरी मांसाहार करू नये. रात्रीचं जेवण सूर्यास्तापर्यंत किंवा उशिरात उशिरा 7:30 करावं. जेवणात सुंठीचा वापर जरूर करावा कारण यांनी अग्निबल उत्तम राहतं आणि यामुळेच आपली प्रतिकार क्षमता टिकून राहते किंवा वाढवता येते. मुगाची डाळ ही सगळ्या आजारांना नाश करणार असल्यामुळे मुग डाळीचा आहार समावेश करावा. उडीद डाळीचा मात्र जास्ती वापर करू नये. तसेच दही, तिळ, मासे जास्ती खाऊ नये कारण त्यांनी शरीरातले स्राव वाढायला मदत होते. लोणचं पापड, तेलकट पदार्थ टाळावेत. पाणी गरजेनुसार आणि सिद्ध करून घ्यावं आणि त्यासाठी सुंठ, धने, तुळस, नागरमोथा, आहुवा, हळद असं घरगुती उपलब्ध पदार्थ आपण पाणी शुद्ध करायला किंवा सिद्ध करायला वापरावेत. चहा, कॉफी शरीरातली आम्लता वाढवतात म्हणून ते टाळणं योग्यच आहे. त्याच्याऐवजी आपण ताक, मठ्ठा, तहान लागल्यावर किंवा जेवणाचं घेऊ शकतो. आणि विशेषतः पदार्थ गार, पाणी, दही हे टाळलं तर घशाची सूज वाढत नाही. आपण आतापर्यंत काय आहारात घटक घेतले पाहिजेत हे पाहिलं, पण योग्य आहार कधी आणि कसा घ्यावा हा पण महत्वाचा मुद्दा आहे. एक महत्वाची गोष्ट अशी की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि विशेषतः आपली न्याहारी सकाळी 8:00 आसपास झालेली चांगली. साधारण 12:30 सूर्य सगळ्यात चांगला असतो, तो अग्नीसाठी योग्य काळ आहे म्हणून तेव्हा जेवण दुपारचं असावं. साधारण 3:30-4 तासांनी एखादं फळ खाणं, मनुका खाणं, द्रव पदार्थ कमी झाले असेल दिवसभरात तर ते योग्य पद्धतीने घेणं किंवा भुकेसाठी काही सूप वगैरे पेज पदार्थ घ्यायचे असतील तर ते 4:30-4 आसपास आणि रात्रीचं जेवण सूर्यास्ताला किंवा उशिरात उशिरा 7:30 आपण घ्यावं. आता विशेषतः हिवाळा चालू आहे, या काळात भूक वाढते आणि म्हणून या काळाच्या सुरुवातीला दिवाळी येते आणि त्या काळात आपण थोडंसं तेलकट आणि जड पदार्थ खाऊ शकतो असं दाखवण्यासाठी दिवाळीचा फराळ असतो. आणि पहाटे चांगला व्यायाम करावा, त्याच्यानुसार आपलं अग्निबल चांगलं झालं की त्या अग्नीच्या सापेक्षतेने पचेल असा थोडासा गरम
खाताना ताजा असेल असा, पण धातूंचं बल वाढवणारा थोडा पौष्टिक असा आहार या काळात घेता येतो असं शास्त्रात आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने सगळ्या उपलब्ध चांगल्या भाज्या फळ यांचा वापर आपण आहारात केला पाहिजे. श्रोते हो, कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती चांगली असणं खूप आवश्यक आहे. प्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. आहार हा नेहमी समतोल असावा, कुठलाही अतिरेक टाळावा. हाच अतिरेक पुढे दुसऱ्या आजाराला जन्म देत असतो. वैद्यकीय दृष्ट्या आपला आहार कसा असावा, त्याची रचना कशी असावी, कधी कधी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विशिष्ट औषधांचं सेवन केलं जातं ते किती योग्य आहे, याबाबत अन्नविषयक शास्त्रज्ञ डॉक्टर शरद कासरले यांनी माहिती दिली, ती ऐकूयात. कोरोना हा पॅन्डेमिक हे जे आलेले आहे त्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो आरोग्यम धनसंपदाम, म्हणजे आपलं आरोग्य इम्युनिटी हे त्याची प्रतिकार शक्ती असेल. आणि योग्य आहार, फूड इज द मेडिसिन, याचा अर्थ असा आहे की अन्न हे औषधाप्रमाणेच घेतलं पाहिजे. अन्नाचा अतिरेक करू नये. ओव्हर कन्झम्पशन ऑफ ट्रान्सफॅट्स, म्हणजे ट्रान्सफॅटी ऍसिड किंवा शुगरी प्रॉडक्ट, सॉल्ट, हे सगळं वर्ज्य केलं पाहिजे. योग्य आहार म्हणजे त्याच्यात फायबर्स, जे फळं भाज्या, त्याच्यानंतर लेंटिल्स, ग्रेन्स, बीन्स यांनी युक्त आपलं आहार असलं पाहिजे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोनाचं इन्फेक्शन वाढत जातं, त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं फार जरुरी आहे. असे भरपूर पदार्थ आहेत ज्यांच्यामध्ये ओरॅक व्हॅल्यू, ओरॅक म्हणजे ऑक्सिजन रॅडिकल ऍब्झॉर्बन्स कॅपॅसिटी, ही नॅचरली काही फूड्समध्ये जास्त असते. त्यामुळे एक्सपर्टचा सल्ला घेऊन सुंठ, तुळस, त्याच्यानंतर मुलेठी, हळद, पण ती हळद किती घ्यावी, जास्त घेऊ नये, कारण इट इज अ ब्लड थिनर. अन्नामध्ये योग्य प्रकारचं पोषक तत्व, जसं आपण म्हणतो की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, हेच नसून व्हिटॅमिन्स, मिनरल्स पण सगळे नॅचरल यावे. आता व्हिटॅमिन सी जे आहे ते आवळ्यामध्ये आहे. आता आवळ्याचा सीझन आहे तर आवळा खायला आपल्याला भरपूर काही हरकत नाही. आणि आवळा विथ द प्रिझर्वेटिव्ह इज हार्मफुल. संत्री, मोसंबी अवेलेबल आहेत, लिंब भरपूर अवेलेबल आहेत, तर ह्याचा आपल्याला जेवणामध्ये वापर करायला काही हरकत नाही. सुंठ 5-10 ग्रॅम आपण जेवणामध्ये वापर करू शकतो. तुळस एवढं ऑक्सिजन देतं, म्हणजे दिवसातलं 20 तास ते ऑक्सिजन देतं आणि 4 तास ओझोन देतं. याचा अर्थ असा की ऑक्सिजनची पातळी आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये जे ऑक्सिजन असतं ते रीच करतं तुळस. तसंच आपल्या आहारामध्ये जसं तुळशीचे ट्रॅक तुम्ही चहामध्ये वापरू शकता, आणि मुलेठी आहे हे आपण वापरू शकतो. ब्राह्मी एनकरेजेस, एनहान्सेस अवर ब्रेन फंक्शन. आणि ब्रेन फंक्शन एनहान्स करतं याचा अर्थ असा आहे की ब्रेनचं ऑक्सिजनची पातळी, म्हणजे ब्रेनचे जे डिसऑर्डर्स आहेत, न्यूरोलॉजिकल, न्यूरोसायकॅट्रिक, न्यूरोडिजनरेटिव्ह, या सर्व टाईपचे डिसऑर्डर्स पासून ब्राह्मी आपलं संरक्षण करतं. आणि ब्रेन इज द रिमोट कंट्रोल ऑफ द बॉडी, त्यामुळे ब्राह्मी हा अतिशय महत्वाचा घटक मी मानेन. पण किती घ्यावा, कोणी घ्यावा, कसा घ्यावा, हे सगळे ज्या गोष्टी आहेत ते एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार त्यांनी घ्यावं. आणि आपलं प्रोफाइलिंग करून व्यवस्थित, रक्तात ऑक्सिजन किती आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, तुमचं ल्युकोसाइट्स म्हणजे पांढऱ्या पेशी कशा, WBC कसं आहे, RBC, हिमोग्लोबिन किती आहे, हे सगळं मेजर करून त्याच्यावर योग्य सल्ला घेणं हे अतिशय उपयुक्त ठरेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये भयचं वातावरण फार झालंय, तर माझा सल्ला असा असेल की जे नॅचरली एनरिच्ड व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स किंवा न्यूट्रियंट्स असतात, जशी फळं मी सांगितली, भाज्या सांगितल्या, तर त्याचं सेवन करायला काही हरकत नाही. पण जी औषधं आहेत, आयुर्वेदिक मेडिसिन असू दे किंवा होमिओपॅथी मेडिसिन असू दे किंवा काही गोष्टी, तर ॲलोपॅथ पण लोक सांगतात की बाबा हे अँटीबायोटिक घ्या, ते माझ्या मते चुकीचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीला साईड इफेक्ट्स असतात, रिॲक्शन्स असतात, आणि योग्य तो मेडिकल सल्ला घेऊन, आणली अवेलेबल आहेत सल्ले तसे, तर योग्य ठिकाणी जाऊन सल्ला घेऊन मगच घेणं फार उपयुक्त ठरेल असं माझं मत आहे. म्हणजे सेल्फ मेडिकेशन इज ऑलवेज डेंजरस. श्रोते हो, कोरोना काळात लोकांमध्ये आहाराविहाराविषयी जागरूकता आल्याचं आपण बघतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबाबत आपण आग्रही झालो आहोत. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं बंद झाल्यानं घरचं सात्विक अन्न खायला मिळाल्यानं अनेकांचे आजार किंवा आरोग्याच्या समस्या कमी झालेल्या आहेत. पौष्टिक अन्न शरीराला मिळाल्यानं तसंच वेळेत झोपणं आणि उठणं होत असल्यानं अनेकांच्या तब्येतीत सुधारणा झालेली पाहायला मिळत आहे. आहाराबरोबर अनेकांनी या काळात व्यायाम, योगासनं, प्राणायाम यांची सांगड घालून शरीराची प्रतिकार शक्ती चांगली ठेवून कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवलं आहे. कोरोनाविरुद्ध आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी नित्याचा व्यायाम आवश्यक आहे. यात योगाचा वाटाही मोठा आहे. कोरोनाविरुद्ध लढताना आपल्या दररोजच्या व्यस्त वेळापत्रकातही घरच्या घरी आपण कोणती योगासनं करू शकतो जेणेकरून आपली प्रतिकार शक्ती टिकून राहील, याविषयी योग अभ्यासक प्रज्ञा पाटील यांनी मार्गदर्शन केलंय, ते ऐकूयात.
आपलं आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्या सगळ्या सिस्टीम ज्या इनबिल्ट आहेत शरीरात त्यांचं कार्य व्यवस्थित होणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे आसनं सगळे डिझाईन केले गेलेले आहेत त्याचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या हार्मोन सिक्रेशन साठी क्षमता वाढवण्यासाठी होऊ शकतो. आणि जर ह्या सेल्सची कार्यक्षमता वाढलेली असेल, हार्मोन्स बॅलन्सिंग असेल, तर आपली इम्युनिटी पॉवर ही ऑटोमॅटिक वाढते आणि आपण COVID-19 सारख्या आजाराला सामोरं जाऊ शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याच्याशी आपण संघर्ष करू शकतो, जिंकू शकतो. ज्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी म्हणजे अन्न प्राशन करणे, रोजच्या काही क्रिया रोज अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे आसनं करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कारण वेगवेगळे आसनं केल्याने आपण आपली शारीरिक स्थिती जी आहे ती व्यवस्थित ठेवू शकतो, रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो. रोज कमीत कमी 45 मिनिटं स्वतःला देणं अतिशय महत्वाचं आहे. या 45 मिनिटात तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या शरीर क्षमतेनुसार वेगवेगळे प्रकारची आसनं करू शकतात आणि तुमचं प्रकृती बॅलन्स करू शकतात. आणि हे बॅलन्स करण्यासाठी सोप्यापासून अवघडापर्यंत अशा पद्धतीची आसनं केली पाहिजेत. म्हणजे सुरुवातीला तुम्ही साधी आसनं, वृक्षासन आहे, वीरासन आहे, त्यानंतर वज्रासन आहे, भद्रासन आहे, पद्मासन आहे, पर्वतासन आहे, स्टँडिंग पोझिशनची म्हणजे दंड स्थितीतली वृक्षासन, ताडासन, अर्धचक्रासन, वीरासन अशी सोपी आसनं करू शकतात. पाईन पोझिशन मध्ये म्हणजे शयन स्थितीमध्ये तुम्ही एकपाद उत्तानपाद, द्विपाद उत्तानपाद, नौकासन, पवनमुक्तासन यासारखी सोपी सोपी आसनं तुम्ही करू शकतात. बैठक स्थितीमध्ये वज्रासन, वज्रासन योगमुद्रा 1, वज्रासन योगमुद्रा 2, पद्मासन, पद्मासन योगमुद्रा 1, पद्मासन योगमुद्रा 2, पर्वतासन यासारखी सोपी आसनं करू शकतात. सध्याची जी परिस्थिती आहे COVID-19 पूर्ण जग हे पसाडलेलं आहे, आपण स्वतःची इम्युनिटी वाढवून या COVID-19 फाईट करू शकतो. आणि इम्युनिटी जर वाढवायची असेल तर तुमची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता दोघींवर फोकस केला गेला पाहिजे. COVID-19 जर आपल्याला मात करायची असेल तर प्राणायाम हा अतिशय महत्वाचा असा उपाय त्यावर होऊ शकतो. कारण की COVID-19 हा श्वसन क्रियेशी निगडीत असा आजार आहे, फुफ्फुसाशी निगडीत असा आजार आहे. म्हणजे जो व्हायरस आहे इफेक्ट करतो तो तुमच्या श्वसन संस्थेवर इफेक्ट करतो. आणि श्वसन संस्था आणि प्राणायाम यांचं अतिशय जवळचं असं नातं आहे. प्राणायामाच्या अभ्यासाने तुम्ही तुमची श्वसन संस्था मजबूत करू शकतात आणि COVID-19 फाईट करू शकतात. श्रोते हो, कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणं गरजेचं आहे. यासाठी योग्य आहार, विहार, व्यायाम आणि झोप महत्वाची ठरते. शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच कोरोना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर करणं, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणं आणि सतत हात धुत राहणं ही तितकंच गरजेचं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय शैलजा कदम आणि नंदिनी मथुरे, निवेदन राजेश शिरभाते.